सतत बदलणारा घटक म्हणजे हवामान. या बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त फटका बसतोय तो शेतकऱ्याला. त्यामुळेच राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जात आहेत. हे हवामान सतत का बदलतंय पाहूया. हवामान सतत बदलणारा घटक, म्हणूनच कोणत्याही भागावरचं हवामान सर्व काळ एकसारखं राहत नाही. त्यात सातत्यानं बदल होत असतात. ते दोन प्रकारचे असतात. म्हणूनच कुठल्याही दोन वर्षांचा पाऊस, ऊन किंवा थंडी एकसारखी नसतात. त्यात चढ उतार होतच असतात. दुसरा बदल जास्त महत्वाचा आहे. तो घडून यायला मोठा काळ लागतो. हा बदल म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवामान पूर्णपणे बदलणं. ही प्रक्रिया एका दिशेनं घडत जाते. एखाद्या भागातलं पावसाचं प्रमाण सातत्यानं कमी होत जाणं किंवा एखाद्या भागातलं तापमान सतत वाढत जाणं, हे बदल संथ गतीनं होत असतात. पण त्यामुळे बदललेली स्थिती पूर्वपदावर येत नाही आणि म्हणूनच हे बदल जास्त गंभीर असतात. अलीकडच्या काळात हवामानात असे बदल होत असल्याचं पाहायला मिळालंय आणि ही निश्चितच चिंतेची बाब आहे. नेमकं काय काय बदलतंय? पावसाचं प्रमाण, त्यातले चढ उतार, पावसाचा कालावधी, पावसाळ्यात मिळणाऱ्या उघडीपीचा काळ, पाऊस पडणाऱ्या दिवसांची संख्या, तसंच तापमान, उन्हाळ्यातील जास्त तापमान असलेल्या दिवसांची संख्या, अशा वेगवेगळ्या प्रकारे हवामानात बदल होत आहेत. पावसातील अनियमितता आणि त्याचं बदललेलं प्रमाण यामुळे धरणांमध्ये दरवर्षी पुरेसं पाणी जमा होईलच असं सांगता येत नाही. त्याचा परिणाम नियोजनावर होतोय. शहरांना पिण्यासाठी पुरवायचं पाणी, उद्योगांना पुरवलं जाणारं पाणी, तसंच ग्रामीण भागात शेतीसाठी वीज निर्मितीसाठी पाणी पुरवण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय काय? सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन. पण तातडीचा उपाय म्हणून कृत्रिम पावसाचा पर्याय स्वीकारण्यात आलाय. त्याला आता आणि भविष्यात किती यश मिळेल याबाबत मोठं प्रश्नचिन्हच आहे. मग या बदलत्या हवामानाच्या स्थितीतून नेमका कसा मार्ग काढायचा हे आपल्या पुढचं एक मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.